लोकांच्या दृष्टीनं आत्मा पवित्र असतो, शरीर अपवित्र असतं, हे असं कसं काय? हो ना, आत्तापर्यंत आपण हेच करत आलोय, नाही का? Saying God is sacred, creation is filthy. How is it? ईश्वर पवित्र आणि त्याची निर्मिती अपवित्र असं कसं शक्य आहे? मुळात ईश्वराचा विचार तुमच्या मनात आला कारण तुम्ही त्याची निर्मिती पाहिली. जेव्हा तुम्ही जन्माला आला आणि डोळे उघडले, तुम्ही आजूबाजूला पाहिलं, केवढी अचाट निर्मिती. तुम्ही इथं येण्याआधी बरंच काही घडून गेलंय, नक्कीच तुम्ही ते निर्माण केलं नाही. म्हणून तुम्हाला वाटलं की कोणी निर्माता असला पाहिजे. अशा प्रकारे तुम्ही निर्मात्यापर्यंत पोचलात. ज्या क्षणी तुमच्या मनात निर्मात्याचा विचार आला, तुम्ही माणसाच्या रूपात असल्यामुळे तुम्हाला वाटलं की तो कोणीतरी मोठा माणूस असणार. माझ्यासारख्या लहानच्या माणसाला एवढं सगळं जमणार नाही, तो कोणीतरी मोठा माणूस असणार. फक्त दोन हातांनी तो इतकी निर्मिती कशी करणार? त्याला कदाचित 8 हात असतील, नाही का? हो ना. तुम्ही जर म्हैस असता तर तुम्हाला खरंच वाटलं असतं की देव म्हणजे एक मोठी म्हैस आहे. Isn't it so? हो की नाही? जाऊन म्हशीला विचारून पहा. म्हैस म्हणेल की देव एक मोठी म्हैस आहे, कदाचित 4 शिंग असलेली. तुम्हाला इदी अमीन माहिती आहे? युगांडाचा इदी अमीननं जाहीर केलं की ईश्वर काळा आहे. मला हे मान्य आहे. जर गोऱ्या माणसाचा देव गोरा असू शकतो, तर काळ्या माणसाचा देव काळा का असू शकत नाही? पण ही दोन्ही माणसं भ्रमात जागत आहेत. आपल्याला माहिती आहे की देव सावळा आहे. कारण तो आपल्याला प्रत्यक्षात भेटून गेलाय. टेनेसी इथल्या नॅशविल इथं मी काही लोकांशी बोलत होतो, जोक सांगत होतो त्यांना. त्यावेळेस मी ईश्वराचा उल्लेख तो असा केला. लगेच काही महिला उठून म्हणाल्या, ईश्वर पुरुष आहे असा तुमचा विश्वास आहे का? मी म्हटलं, हे पहा, मी फक्त जोक सांगतोय तुम्हाला. ते काही असो, तुम्ही तो म्हणालात, ईश्वर हा पुरुष आहे असं तुम्हाला वाटतं का? हे लोक जोक सुद्धा फार सिरियसली घेतात. आता स्त्रियांचं म्हणणं आहे की ईश्वर एक स्त्री असावी. अशा समस्या केवळ त्या संस्कृतीमध्ये उद्भवू शकतात. भारतात आपल्याकडे ईश्वर नररूपात, नारी रूपात, गायीच्या रूपात, वानराच्या रूपात, सर्व काही, अगदी प्रत्येक रूपात आहे. सरपटणार आहे, रांगणार आहे, उडणार आहे. कारण भविष्यातल्या सर्व समस्यांचा अंदाज आपल्याला आधीच आला होता. जेव्हा पुरुष या ग्रहावरची सर्वात शक्तिशाली ताकद होता, तेव्हा स्वाभाविकतः पुरुषच देव होता. आता स्त्रिया सक्षम होत आहेत आणि म्हणूनच प्रश्न करतायत की ईश्वर स्त्री का असू शकत नाही? मग समजा उद्या जर कुत्री अधिक शक्तिशाली झाली, मग कुत्री विचारतील, ईश्वर कुत्र्याच्या रूपात का असू शकत नाही? कुत्र्याला इंग्रजीत DOG डॉग म्हणतात. गॉड GOD हा शब्दही अगदी जवळ आहे. तर तुमची ईश्वराची संकल्पना ही स्वतःबद्दलचीच अतिरंजित कल्पना आहे, नाही का? तुमच्या स्वतःची अतिरंजित कल्पना म्हणजे ईश्वर. तुम्ही अजून स्वतःची व्याख्या करू शकत नाही का? तुम्ही स्वतःचीच कुठली व्याख्या केली तर ती बरोबर ठरणार नाही. कुठलीही व्याख्या तुम्ही स्वतःबद्दल केली तरी ह्या एकाचं वर्णन करण्यासाठी ती पुरेशी पडणार नाही. निर्मितीचं हे छोटंसं रूप जर असं असेल तर या निर्मितीचा स्रोत, त्याची व्याख्या तुम्ही कशी करणार आहात?
तुम्ही करू शकत नाही, तुम्ही त्याला समजू शकत नाही, तुम्ही फक्त त्यामध्ये विलीन होऊ शकता. तुम्ही त्यातून ज्ञान प्राप्त करून घेऊ शकत नाही, तुम्ही त्याला अनुभवू शकता पण जाणू शकत नाही. ईश्वराबद्दल जी काही माहिती आहे ती म्हणजे निव्वळ मूर्खपणा आहे, सांस्कृतिक मूर्खपणा. तुम्ही ज्या संस्कृतीत आहात त्यानुसार तुमच्या ईश्वराचं रूप ठरतं, हो की नाही? त्याचा फक्त अनुभव घेता येतो. अनुभवाचा अर्थ असा नाही की तुम्ही त्याला चाखू शकता किंवा धरून ठेवू शकता, नाही. केवळ त्याच्यात विलीन होऊनच तुम्ही त्याला अनुभवू शकता, त्याहून दुसरा मार्ग नाही. म्हणूनच आपण आता अशा विलीन होण्याच्या पद्धती शोधत आहोत जेणेकरून आपल्याहून प्रचंड मोठं असं काहीतरी आपण अनुभवू शकू.